आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे. नवनीत राणा दर्यापूर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात दररोज दौरे सुरू आहे. दर्यापूरमध्ये नवनीत राणांकडून रोज लोकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राणांकडून जय्यत तयारी सुरू आहे. तर नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. नवनीत राणा या लोकसभेला अमरावती मतदारसंघातून उतरलेल्या होत्या. भाजपकडून भाजपमध्ये त्यांनी प्रवेश सुद्धा केलेला होता, मात्र त्यांना यश आलं नाही. त्या हरल्या आणि त्याच्यानंतर दोनटम खासदार राहिलेल्या नवनीत राणा आता मात्र दर्यापूर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण त्यांचे दौरे दर्यापूरमध्ये वाढलेले आहेत. मागील काही दिवसांपासून त्या दररोज मतदारसंघामध्ये येत आहेत, त्यामुळे त्या निवडणुकीची तयारी करत असल्याची चर्चा आहे. नवनीत राणा यांच्याकडून रोज इथल्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. तर विधानसभा निवडणुकीसाठी राणांकडून जय्यत तयारी केली जाते. दर्यापूर ज्या ठिकाणी विद्यमान आमदार हे काँग्रेसचे होते, ते खासदार झालेले आहेत बळवंत वानखेडे, आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या आधीच्या मतदारसंघामध्ये आता नवनीत राणा या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं दिसतंय. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.